नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य कर्मचारी अंतर्गत जे परीक्षेला तांत्रिक प्रश्न विचारले जातात त्या तांत्रिक प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती म्हणजे जीवाणूजन्य आजाराची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचा एक भाग कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, हा दुसरा भाग आज आपण पाहणार आहोत. चला मग व्हिडिओला सुरू करूया. त्याआधी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. तर हा पहिला आजार आहे डांग्या खोकला, त्याविषयी जाणून घेऊ. तर त्याचं रोगकारक आहे, ज्या जीवाणूमुळे त्याचा प्रसार होतो त्याचं नाव आहे हेमोफिलियस पेर्टुसिस. या जीवाणूमुळे डांग्या खोकलाचा प्रसार होतो. तर त्याचा परिणाम कशावर होतो आपल्या शरीरातील अवयवावर? तर श्वसन नलिकेस त्याचा प्रादुर्भाव होतो. त्याचा प्रसार हवेतून होतो. तसेच त्याची लक्षणं काय आहेत डांग्या खोकल्याचे? दीर्घकाळ खोकला आणि श्वसनास दाह हे त्याची मुख्य लक्षणे आहेत. आणि त्याच्यावर लस जी आहे डांग्या खोकल्यावरची ती आहे DPT लस. डांग्या खोकल्यावरची लस आहे DPT. पुढचा आहे कुष्ठरोग, त्याला लेप्रेसी, तसंच हॅन्सन्स डिसीज म्हणजे हॅन्सन्सचा रोग असं देखील म्हटलं जातं. याचा रोगकारक म्हणजे ज्याच्यापासून हा रोग प्रसार होतो तो जो जीवाणू आहे त्याचं नाव आहे मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. त्याचा आकार कसा असतो? तर या बॅक्टेरियाचा आकार हा दंडाकृती असतो. हा देखील प्रश्न विचारू शकतात की कुष्ठरोगाच्या जीवाणूचा आकार कसा असतो? तर तो दंडाकृती असतो. त्याच्यानंतर इन्क्युबेशन पिरियड मोठा असलेला हा रोग आहे. प्रश्न असा, इन्क्युबेशन पिरियड मोठा असलेला रोग कोणता आहे? तर तो कुष्ठरोग आहे असं येऊ शकतो. त्याचा परिणाम कशावर होतो बघा आपल्या अवयव? त्याचा प्रादुर्भाव परिघित मज्जासंस्थेवर होतो. त्यामुळे त्वचा, स्नायू, डोळे, अस्थि, वृषण आणि अंतर्गत अवयवांसुद्धा होतो. त्याचा प्रसार हवेतून व दूषित वस्तूमधून प्रसार होतो. याची लक्षणे काय आहेत? तर त्वचेवर चट्टे येतात, त्वचा कोरडी, त्वचा संवेदनाहीन, त्वचेवर छोट्या गाठी, शेवटच्या टप्प्यात हातापायांची बोटे. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे लस. तर याच्यावर लस आहे ती म्हणजे MDT मल्टी ड्रग थेरपी. ही उपचार पद्धती वापरली जाते सध्या. त्यामध्ये प्रामुख्याने डेप्सॉन, डायअमायनो, त्याच्यानंतर डायफिनाइल सल्फोन, DDS आणि इतर रसायने एकत्रित असतात. तर कुष्ठरोगाचे दोन प्रमुख प्रकार आहेत, नॉन लेप्रोमॅटस आणि लेप्रोमॅटस. तर नॉन लेप्रोमॅटस त्यालाच किंवा असंक्रामी कुष्ठरोग आणि लेप्रोमॅटस म्हणजे संक्रामी कुष्ठरोग. तर संक्रामी कुष्ठरोगमध्ये रोग्याचे नाक, गळा आणि त्वचा यांच्यातून लेप्रा जीवाणू असलेले द्रव एकसारखे बाहेर पडते. लेप्रोमॅटसमध्ये द्रव बाहेर पडते. कुष्ठरोगाच्या तीन अवस्था असतात. त्यापैकी दुसऱ्या अवस्थेत रोग्याच्या शरीरात सर्वाधिक लेप्रा जीवाणू असल्याने तो सर्वाधिक संक्रामक असतो. दुसऱ्या अवस्थेमध्ये खूप संक्रामक असतो. तिसऱ्या अवस्थेत मात्र जीवाणूची संख्या फारच कमी राहिल्याने रोगी कमी धोकादायक असतो. मात्र हातपायांची बोटे पूर्णपणे झडलेली असतात. या रोगाचे जीवाणू नाकातून निघलेल्या आणि कोरड्या झालेल्या स्रावामध्ये कमीत कमी 9 दिवस, तर ओल्सरमध्ये मग ओल्सर मातीत 46 दिवस जिवंत राहू शकतात. त्याच्यानंतरचा रोग आहे न्यूमोनिया. तर या न्यूमोनियाचा जीवाणू आहे रोगकारक आहे तो म्हणजे डिप्लोकोकस पेनमोनिया. त्याचा जीवाणूचं नाव आहे डिप्लोकोकस प्न्युमोनिया. याचा परिणाम हा फुफ्फुसांच्या फुफ्फुसावर होतो. रोगामध्ये फुफ्फुसावर प्रादुर्भाव होऊन त्याचा दाह होतो. तसेच त्याचा प्रसार जो आहे तो जीवाणूमुळे होतो. तसेच विषाणूमुळे देखील याचा प्रसार होऊ शकतो. याची लक्षणे काय आहे? तर याची लक्षणामध्ये ताप, श्वसनासाठी त्रास होतो, छातीत दुखतं अशी त्याची लक्षणे आहेत. आणि पुढचं रोग आहे ते म्हणजे प्लेग. तर हा याचा रोगकारक आहे यार्सेनिया पेस्टिस. या जीवाणूमुळे प्लेग हा रोग होतो. त्याचा परिणाम आपली लसिका पेशी आणि फुफ्फुसे तसेच रक्त याच्यावर त्याचा परिणाम होतो. याचा प्रसार हा उंदराच्या माध्यमातून होतो. उंदराच्या अंगावर ज्या पिसवा असतात त्या पिसवा माणसाला चावल्या की त्याचा प्लेगचा प्रसार हा होत असतो. त्याची लक्षणे काय? तर लसिका ग्रंथीचा दाह, फुफ्फुसाचा दाह, तसेच रक्तामध्ये संसर्ग होणे हे त्याची लक्षणं आहेत. आणि याच्यावर लस जी आहे ती प्लेगविरोधी लस याच्यावर परिणाम करते. मात्र या लसीमुळे 6 ते 12 महिन्याच्या अल्पावधीतच संरक्षण प्राप्त होते.